पण मग यातली ओबीसींची चळवळ ही माळी धनगर वंजारींच्या एकजुटीकडे बघून पुढे जाणार आहे का, त्याला धनगर येतर नेतृत्व अपेक्षित आहे, माळ्यांनीच ओबीसींचं नेतृत्व करणं अपेक्षित आहे, वंजाऱ्यांनीच करणं अपेक्षित आहे, नक्की ओबीसींचा नेता किती? कारण काय होतं हाके साहेब, ज्या वेळेला आपण मोजायला जातो ना तेव्हा माळी इतके इतके टक्के असतात, धनगर एवढे असतात, वंजारी इतके असतात, आणि मग ती संख्या मोठ्या संख्येने म्हणजे बरीच मोठी यादी म्हणून ओबीसी समोर येतात. तो एक जाती समूह आहे, एक कुठलीही जात ही केवळ आणि केवळ हीच एक मोठी ओबीसी जात असं नाही म्हणता येणार. मग तुमचा खरा नेता कोण आणि कोणी तुमचं नेतृत्व केलं पाहिजे? हे बघा, नेतृत्व जे ओबीसीची लढाई लढतील म्हणजे प्रवर्गाची लढाई लढतील, जाती जातीच्या संघटनेच्या जातीच्या मागणीच्या पलीकडे जाऊन ह्या आमच्या 18 पगड जातीच्या ओबीसी विजयंतीच्या सर्वांना एक प्रवर्ग आहे, हा ओबीसी प्रवर्ग आहे. प्रवर्गाची लढाई जो नेता लढेल, प्रवर्गाचे संवैधानिक अधिकाराविषयी ठाम भूमिका जो नेता घेईल, तो नेता अफकोर्स पुढे येणार आहे. त्यामुळे जातीची संघटना जर पुढे येणार असेल तर हे सगळी लोकं त्याच्याकडे संशयानं बघतील. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ पुढे येणं अपेक्षित आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाचं धोरण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं ते पुढे येणं अपेक्षित आहे. जो प्रवर्गाची लढाई लढेल तो ओबीसीचा नेता होईल. तो लक्ष्मण हाकेच असला पाहिजे किंवा धनगरांचाच असला पाहिजे असं कोणी सांगितलं आहे? इथं कोण बलुतेदार अलुतेदारांपैकी पुढे येऊ शकतो? हा एखाद्या विजयंती अ ब क ड प्रवर्गातल्या कुठल्याही कम्युनिटीचा नेता जर एवढी व्यापक भूमिका घेऊन पुढे येणार असेल तर त्याचं स्वागत होईल. जो ठाम भूमिका घेईल, जो या संविधानाविषयीच्या या हक्काने अधिकाराची लढाई जो घेऊन जाईल तो निश्चित पुढे येईल. त्यामुळे कुठल्या जातीची आणि कुठल्या त्याच्यावरती मर्यादा येण्याची मला वाटते अजिबात आवश्यकता.